एक महत्त्वाची बातमी, साकीनाका आग प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. फरसाण दुकानाचा मालक रमेश भानुशाली याला अटक करण्यात आली आहे. मृत्यूला कारणीभूत ठरणं, विनापरवाना स्फोटकं बाळगणं आणि महापालिकेच्या कायद्यानुसार विनापरवाना व्यवसाय करणं अशा गुन्ह्यांखाली भानुशाली याला अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? प्रशांत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, काल जी साकीनाकाच्या कॅरेनी रोड भागात जी अत्यंत दुर्घटना घडली त्यात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या कारखान्यामधला जो कारखान्याचा मालक आहे रमेश भानुशाली याला 304 या कायद्यानुसार IPC नुसार त्याला अटक करण्यात आलेली आहे. एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, त्याप्रमाणे जो कारखाना होता त्यामध्ये जे सिलेंडरचे स्फोट झाले त्यामध्ये ते सिलेंडर अनधिकृतरित्या ठेवण्यात आले होते, तसेच महापालिकेचा कोणताही परवाना न घेतल्यामुळे कसून कारखाना चालू होता अशा प्रकारचा महानगरपालिकेचा कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत. भूषण, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.